एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 पार गेला असून मे महिन्यात पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताने जिल्ह्यातील कोणीही बाधित होऊ नये म्हणून सीईओ स्वामी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात नियंत्रण व उपचार केंद्र सुरू करण्याच्या सूचना आरोग्य विभागास दिल्या आहेत. नंतर महत्त्वाचा दुसरा एक मुद्दा आहे, मी सुरुवातीला सांगितलं होतं तो की सध्याचा जो तापमान वाढ होत आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये गरम हवेची झुळूक येणे, उष्माघात होणे, हे सगळे प्रकार सध्या चालू आहे. तर यामध्ये आपल्याला जनजागरण मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागणार आहे. मी काल एका कुठल्या तरी स्थानिक डॉक्टरांचा एक लेख सगळ्या ग्रुपवर पाठवला होता, उष्माघात म्हणजे काय आहे, उष्माघातापासून नियंत्रण कसं करायचं, दुर्दैवानं झालं तर त्याच्यावर काय उपाययोजना आहे, हा फार एक मोठा आर्टिकल मी सगळ्या ग्रुपवर काल पाठवलं होतं. डॉक्टरांच्या ग्रुपवर पाठवलं नाही कारण डॉक्टरांना सांगायची गरज नाही. पण आता आपल्याला ग्रामीण भागातल्या जनतेसाठी हे आपल्याला जनजागरण कसं करता येईल याच्यासाठी एक थोडा काहीतरी तुम्ही तुमच्या प्रत्येक पीएससीवर नियोजन करा. डीएचओ मॅडम तुम्ही एक आदेश काढा सकाळी किंवा मी देतो तुम्हाला, तुम्ही एक ड्राफ्ट तयार करून घ्या. तुम्ही दोन तीन डॉक्टर समोर बसले आहेत ते आणि प्रत्येक पीएससी मध्ये आपल्याला उष्माघात नियंत्रण आणि मार्गदर्शन केंद्र, म्हणजे तुम्ही वाटलं तर तिथं बोर्ड आपल्याला प्रिंट काढून जरी लावलं तर चालतं, आपल्याला याचा फार मोठा हे नाही करायचा. परंतु त्या परिसरातल्या लोकांच्या जनजागरणासाठी आणि इन केस कशा पद्धतीनं काही झालं तर आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण करता येईल त्याच्या अनुषंगानं एक कक्ष प्रत्येक पीएससी मध्ये आणि आपल्या डीएचओ ऑफिसमध्ये आपल्याला या दोन दिवसांमध्ये कसं स्थापन करता येईल त्याचं जरा थोडं नियोजन करा. आता आपल्याला दवाखाने ओपन करायचं आहे, हा काही सगळ्या ठिकाणचा लोड नाहीये, फक्त तेवढ्या 11-12 ठिकाणचाच लोड आहे. परंतु बाकी 77 पीएससी मध्ये उष्माघात नियंत्रण व मार्गदर्शन केंद्र या नावाखाली आपल्याला एक जसं आपण बूथ तयार करतो, इलेक्शन बूथ म्हणा किंवा आपल्या पीएससी मध्ये एखाद्या कॉर्नरला आपण एक दोन तीन पोस्टर लावायचे, उष्माघात होऊ नये म्हणून काय काय करायचं, आपल्या आरोग्य विभागाचे जे पोस्टर्स बॅनर्स असतील ते असतील तर काढून बघा, किंवा आपल्या हेल्थ डिपार्टमेंटच्या स्टेटच्या किंवा सेंट्रलच्या हेल्थ डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर ह्याच्या अनुषंगानं भरपूर मटेरियल आलेलं आहे, तर ते प्रिंट काढून आपल्याला जर फ्लेक्सच्या माध्यमातून आपल्याला तयार करता आलं तर आपण आपल्या कुठल्या तरी हेडमधून किंवा सेल्समधून पैसा त्यांना देऊया. फार मोठं काही आपल्याला याच्यामध्ये खर्च येणार नाहीये, परंतु जाता येता लोकांनी ते वाचलं पाहिजेत. आणि पीएससीच्या व्यतिरिक्त आपल्याला ग्रामपंचायत मध्ये पण एखादं बॅनर किंवा पोस्टर देता आलं तर ठीक आहे, नाहीतर माझी सर्व यमुना विनंती आहे, विनंती वजा सूचना आहे की आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्याच्या नियोजनाचे व्हिडिओ कॉन्फरन्सला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे संबोधित करताना यावेळी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्याची कार्यवाही जिल्हाभरात जोमात सुरू आहे. याप्रसंगी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विरुदेव दूधभाते, प्रशासन अधिकारी डॉक्टर मोहन शेगर यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. उष्माघात नियंत्रण व उपचार केंद्रात उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल माहिती फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे. उष्माघाताबद्दल आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे उष्माघाताने त्रस्त रुग्णांना आवश्यक त्या उपचारांची सोय केली जाणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयात देखील उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल माहिती फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी राज्य शासनामार्फत COVID-19 लसीकरण कार्यक्रमांतर्गत नाकावाटे घ्यावयाचा इन्कोव्हॅक लसीची खरेदी करण्यात येऊन जिल्हा व मनपा यांना वितरित करण्यात येणार आहे. सध्या राज्यात COVID-19 आजाराच्या रुग्णांची वाढती संख्या व झालेल्या मृत्यूचे विश्लेषण केले असता COVID-19 मृत्यूचे प्रमाण हे 60 वर्षांवरील नागरिकांमध्ये जास्त असल्याचे दिसून येते. यास्तव इन्कोव्हॅक लसीचा पुरवठा झाल्यानंतर 60 वर्षांवरील नागरिकांच्या प्रिकॉशन डोससाठीच लस वापरण्यात यावी
याबाबत सविस्तर मार्गदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे यांनी केले.